हॅलो गाईज हवार यू कशात तुम्ही सर्वजण ठीक आहात ना मजेत आहात ना मी तृप्ती आपले यूट्यूब चॅनल तृप्ती मुर ब्लॉगवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन ब्लॉगला सुरुवात करते गाईज आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे चकलीची भाजणी कशी करायची ते सांगणार आहे मी दोन किलो चकलीच्या भाजणीचं प्रमाणही सांगणार आहे शिवाय काही टिप्सही देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थितपणे भाजणी कशी करायची चकलीची ते समजेल आणि चकली ह्या प्रमाणानुसार जर तुम्ही चकली केली तर शंभर टक्के गॅरंटी मी गॅरंटीने सांगते तुमची चकली अजिबात बिघडणार नाही किंवा नरमही पडणार नाही अगदी खुसखुशी छान अशी तुमची चकली होईल पहा गाइस इथे सव्वा किलो बासमती तुकडा घेतला आहे धुवून स्वच्छ धुवून वाळून घेतलेला आहे तो कढई ठेवली आहे गॅसवरती कढई तापून दिली त्यामध्ये तांदूळ घातला आहे तांदूळ छान असा खमंग भाजून घेतला आहे भाजणीसाठी भाजणी करताना काय करायचं आहे की प्रत्येक धान्य हे वेगवेगळे भाजून घ्यायचे आहे काय होतं की धान्य भाजताना काय होतं काही वेळेस काही धान्याला भाजायला थोडा जास्त वेळ लागतो तर काही धान्य लगेच भा भाजले जातात पागायचं इथे आपला तांदूळ भाजून झालेला आहे आणि अर्धा किलो आपण घेणार आहे म्हणजे पाचशे ग्रॅम चणा डाळ घेणार आहे सव्वाशे ग्रॅम उडी डाळ घेणार आहे सव्वाशे ग्रॅम पोहे घेणार आहे तसेच पन्नास ग्रॅम धणे पंचवीस ग्रॅम जिरे वीस ग्रॅम बडीशोप आणि पाच ग्रॅम ओवा हे आहे आपलं प्रमाण दोन किलो भाजणीचं ह्या प्रमाणानुसार तुम्ही जर भाजणी केली तर अप्रतिम अशी तुमची भाजणी होईल गॅरंटी देते त्याची मी आणि हो गाईस इथे मी चणा डाळ आधीच ऑलरेडी भाजून ठेवला आहे ज ठेवली आहे त्याच्यामुळे चणा डाळ मी आत्ता भाजणार नाही आहे भाजणीमध्ये ऑलरेडी त्याच्यात तशीच मिक्स करून ठे घेणार आहे मी पहा गाईस आपले सर्व एक एक करून सर्व धान्य असे भाजून होतात ते छान आणि ओवा जर तुम्ही भाजी दा भाजणी भाजताना भाजला तर खूप अप्रतिम अशी आपली ही भाजणी होते तर गाईस कशी वाटली आणि हो गाईस ह्यामध्ये मूग डाळ यूज केलेली नाही आहे मूग डाळ तुम्ही जर भाजणीमध्ये यूज केली नाही तर आपली भाजी अप्रतिम होते आणि शिवाय ही जास्त तेलही पीत नाही पहा कमी ते तेल पिते काय होतं मूग डाळ ही जर भाजीमध्ये असेल तर ही जास्त तेल पिते त्याच्यामुळे च मूग डाळ ही भाजीमध्ये यूज केली नाही आहे तर गाईस कसं वाटलं आजचा भाजणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का सर्वांना तेव्हा ही भाजणी तुम्ही पहिल्यांदा करून पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला आजचा ब भाजणीचा व्हिडिओ कसा वाटला ते गाईज जर तुम्हाला जर माझ्या रेसिपीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपले यूट्यूब चॅनल तृप्तिंग मेरे ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक आणि इंटरेस्टिंग असे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळेल आणि शिकायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि हो गाईस ज्यांनी आधीच सबस्क्राईब केला आहे त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि हो गाईस एक टिप देते जाता जाता भाजणीमध्ये तांदूळ नेहमी हा जुना वापरावा किंवा रेशनिंगचा वापरावा तांदूळ नवीन तांदूळ वापरू नये इंद्रायणी आणि आंबेमोहोर तांदूळ हा भाजणीमध्ये यूज करू नये त्यांनी चकली आपली पूर्णपणे बिघडते